हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान. आपलं प्रकरण संपलेलं आहे 14वे, उष्णतेचे मापन व परिणाम. परंतु मित्रांनो, त्यामधील गणितं जी आहेत, जी स्वाध्यायामध्ये आहेत, ती आपल्याला सोडवायची. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत बघा, त्याला अजिबात स्किप करू नका, कारण की ही गणितं खूप महत्त्वाची आहेत मित्रांनो. आणि एकदा की या गणितांची तुम्हाला आवड लागली मित्रांनो, पुढची गणितं अतिशय सोपी जाणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नसाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही गणित व विज्ञानाचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रकरण माहीत पाहू शकतात. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, नक्कीच तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे. त्यामुळे कमेंटही नक्की करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. स्वाध्याय प्रश्न 4, खालील उदाहरणे सोडवा. प्रकरण 14, उष्णतेचे मापन व परिणाम. मित्रांनो, त्यामधील हा स्वाध्याय प्रश्न क्रमांक 4, खालील उदाहरणे सोडवा. प्रश्न बघूया. फॅरनहाईट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे फॅरनहाईट आणि सेल्सिअस काय आहेत, ही सुद्धा काय एककं आहेत. आपला प्रश्न काय आहे, फॅरनहाईट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल. मित्रांनो, फॅरनहाईट माहिती आपल्याला एपने आपण दर्शवतो, नाही का? फॅरनहाईट जे एकक आहे, फॅरनहाईट, ओके, हे एकक मित्रांनो आपण एपने दर्शवतो. सेल्सिअस आपण मित्रांनो, सेल्सिअस जे आहे ते आपण मित्रांनो सीने दर्शवतो. आपला प्रश्न असा आहे की फॅरनहाईटचं तापमान जे आहे हे किती असलं की ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल. म्हणजे एफ हा केवढा असेल ज्यावेळेस तो सेल्सिअसच्या दुप्पट होईल, म्हणजे 2×c. ओके मित्रांनो, हे कळालं तुम्हाला. तर आपल्याला फॅरनहाईटचं तापमान जिथे आपल्याला शोधायचं आहे, मग त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय लागेल, तर फॅरनहाईट व सेल्सिअस यामधील जो सहसंबंध आहे, यांच्या तापमानामधील जो सहसंबंध, जे सूत्र आपण शिकलो आहे, त्याचा वापर करून हे आपल्याला सोडवावं लागेल. त्याआधी मित्रांनो, सीची जर मला किंमत काढायची असेल तर ती कशी काढणार, तर इथे गुणाकार करतोय तो इकडे जाताना भागाकार देईल. म्हणजे सी बरोबर, यावरूनच आपल्याला मिळत आहे, सी बरोबर हा दोन्हीकडे गेला म्हणजे F/2. ओके, आता मित्रांनो सेल्सिअस आणि फॅरनहाईट यामधील सहसंबंधाचं सूत्र आपण प्रकरण चालू असताना शिकलेलो आहोत, नाही का? ते आपण लिहूया. सेल्सिअस व फॅरनहाईट या संबंधी किंवा यामधील सूत्र जे आहे ते लिहिणं गरजेचं आहे. यामधील सूत्र आपण लिहूया, ते काय होतं मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, ते होतं F-32/9 = C/5. पुस्तकामध्ये आहे मित्रांनो, दिलेलं आहे फॅरनहाईट सेल्सिअस, त्याचप्रमाणे फॅरनहाईट आणि केल्विन यामधील ते सूत्र होतं. आता यामध्ये एफ आणि सी आहे, म्हणजे हे सूत्र आहे सेल्सिअस आणि फॅरनहाईट यांच्यामधील सहसंबंधाचं. याचा वापर करून आपल्याला किंमत काढायची मित्रांनो फॅरनहाईटची, म्हणजे लक्षात घ्या आपल्याला एफ काढायचा आहे. ओके मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, फॅरनहाईट एफ ने दर्शवतो, सेल्सिअस सी ने. याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे फॅरनहाईटचं तापमान किती असेल की जे सेल्सिअसच्या दुप्पट असेल, नाही का? ही अट आहे. मग त्यानुसार आपण काय केलं, तर सीची किंमत काढली. कशी काढली, तर एफला इकडे घेतला, इकडे तो गुणाकार करत होता, त्यामुळे इकडे येताना तो भागाकार. आता त्याच्यामधलं आपण सूत्र लिहिलं. आता काय करायचं आहे, फक्त आपल्याला यामध्ये आपल्याला फॅरनहाईटची किंमत विचारली फक्त, म्हणजे जिथे सी आहे तिथे आपण काय करणार, एफचं सीची किंमत टाकणार, जी एफमध्ये आत्ताच आपण काढली. त्या पद्धतीने सोडवूया, F-32/9 = C/5 होतं मित्रांनो. सीची किंमत F/2 घ्या, F/2/5. ओके, पुन्हा लिहितोय F-32/9 = F/2/5, म्हणजे दोनही मित्रांनो खालीच आहे, छेदातच आहे, म्हणजे 2 जर खाली घेतलं तर काय मिळेल, F/2/5. मग मित्रांनो काय मिळतंय बघा, F-32/9 = F/2/10, म्हणजे 10 आले. आता मित्रांनो आपल्याला एफची किंमत काढायची, आधी काय करूया आपण, तर तिरकस गुणाकार करूया. 10 जो आहे तो या पदांना गुणेल आणि 9 जो आहे तो या पदाला गुणेल. काय मिळतंय बघा, 10 इकडे येणार F-32 = 9 इकडे जाईल, म्हणजे मित्रांनो 9×F. 10 प्रत्येक पदाला गुणतोय, 10×F म्हणजे 10F, 10×-32 म्हणजे किती होतील, 320.
बरोबर 9 × f म्हणजे 9f। मित्रांनो f ची किंमत काढायची आहे, f आपल्याला या बाजूला नको, याला इकडे घ्या आणि 320 जी स्थिर संख्या आहे त्याला इकडे घ्या। काय मिळते बघा, 10f हा 9f इकडे आणल्यानंतर वजा 9f बरोबर हा वजा 320 तिकडे घ्या म्हणजे तो येईल 320। 10f मधून 9f गेले मित्रांनो, राहील 1f म्हणजे फक्त f जी आपल्याला किंमत लागणार होती f ची ती निघाली आहे 320। आय होप मित्रांनो तुम्हाला हे गणितही कळालं असेल। नेमकं काय उत्तर आलं ते नीट बघा, एफ ची किंमत आली आहे 320, नाही का? तिथे लिहून टाकूया 320 फॅरनहाईट, मग लिहूया फॅरनहाईट एककातील तापमान 320, नाही का? फॅरनहाईट एवढं असेल त्यावेळेस ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल, सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल। ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवता येते असेल। ओके, पुढचं गणित बघूया मित्रांनो, काय बघा, एक पूल 20 मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळीने तयार केला आहे, तापमान 18 सेल्सिअस असताना दोन सळ्यात 4 सेंटीमीटर अंतर आहे, किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील? मित्रांनो आपल्याला माहिती आहे ज्या ज्यावेळेस उष्णता दिली जाते किंवा उष्णता देतो त्यावेळेस जो स्थायू पदार्थ आहे म्हणजे सळी जी असेल ती काय होईल, ती प्रसरण पावेल। आता ही सळी आहे म्हणजे याचं प्रसरण जे येते मित्रांनो एक रेषीय होईल, नाही का? मग त्यावेळेस 4 सेंटीमीटर एवढं अंतर तर त्या दोन सळ्यांमध्ये आहे, परंतु त्यापेक्षा जास्त जर गेलं तर ती काय होईल, ते सहन करू शकणार नाही का, म्हणजे तो पूल सुस्थितीत राहणार नाही। मग जास्तीत जास्त किती तापमान असेल त्यावेळेस त्याचं अंतर जे 4 सेंटीमीटर होईल हे आपल्याला काढायला सांगितले, ते आपण काढणार आहोत मित्रांनो। चला सुरुवात करूया, सुरुवात आपल्याला काय दिली आहे बघा मित्रांनो, एक पूल 20 मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळीने तयार केला आहे, म्हणजे लांबी जी आहे मित्रांनो L1 जिला आपण म्हणूया ती आहे 20 मीटर। ओके मित्रांनो बघा नीट लक्षात घ्या, तो पूल असा असेल नाही का, म्हणजे अशा सळीने तयार केला असेल, ही जी लांबी आहे मित्रांनो त्या सळीची 20 मीटर, आपल्याला माहिती पूल बनवताना सळ्या टाकतात नाही का, मग अशा पद्धतीने तिची लांबी असणार आहे। आणि दुसरी सळी जी मित्रांनो तिला इथे ठेवली असणार आहे इथून या पद्धतीने, या दोन सळींमधलं अंतर जे आहे ते आपल्याला दिलंय, ते किती आहे, ते दिलंय आपल्याला 4 सेंटीमीटर। हे अंतर जे आहे मित्रांनो 4 सेंटीमीटर एवढं अंतर आहे, नाही का? म्हणजे मित्रांनो उष्णता आल्यानंतर ह्या सळीची लांबी वाढेल, तिला वाढण्यासाठी जागा किती आहे, तर 4 सेंटीमीटर एवढी वाढू शकते, नाही का? मग मित्रांनो तो जोपर्यंत 4 सेंटीमीटर ती वाढेल तोपर्यंत तो पूल सुस्थितीत राहणार आहे, हे लक्षात घ्या, नाही का? मग त्यामुळे आपल्याला हे अंतर जे आहे, थोडक्यात आपण म्हणूया याला, हे जे अंतर आहे हे आहे 4 सेंटीमीटर, आणि हे अंतर आपल्याला समजून लिहिता येईल L2 वजा L1 बरोबर 0.4 सेंटीमीटर। ओके आता मित्रांनो इथे गणितात 0.4 सेंटीमीटर, ओके त्यामुळे चुकून झाले ते 0.4, मग हे सुद्धा अंतर किती असणार मित्रांनो 0.4 सेंटीमीटर। ओके हे अंतर 0.4 सेंटीमीटर असू द्या, L2 वजा L1 बरोबर 0.4 सेंटीमीटर। आता मित्रांनो याचं रूपांतर जे आहे आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे, नाही का? आणि हे आपल्याला माहिती आहे 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर येतात, पुन्हा एक दशांश चिन्ह आहे त्यामुळे 4ला इकडे सरकवायचं आहे, त्यामुळे मी हे असं लिहू शकतो 4 × 10³ मीटर। मित्रांनो लक्षात घ्या 0.4 सेंटीमीटर म्हणजेच काय, 4 × 10³ मीटर एवढं आलं L2 वजा L1। मित्रांनो हे अंतर आणि हे अंतर सारखं लक्षात असू द्या, हे कसं काढलंय आपण, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होतात त्यानुसार मित्रांनो, आणि पुन्हा एक दशांशवर चिन्ह इकडे आहे त्याला इकडे घेतलं त्यामुळे तो आपल्याला असा लिहिता येईल। ओके आता मित्रांनो T1 जे आहे त्यावेळेचं तापमान जे आहे ते किती होतं, तर 18 अंश सेल्सिअस। T1 जे आहे हे आहे 18 अंश सेल्सिअस। आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला T2 जो आहे तो काढायचा आहे, नाही का? T2 आपल्याला काढायचा आहे म्हणजेच कोणत्या तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहणार आहे, म्हणजे T2 जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, लक्षात घ्या
T2 आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तापमानातील बदल जो आहे तो डेल्टा टी मध्ये लिहितात. डेल्टा टी म्हणजे काय? तापमानातील बदल, ज्याचं सूत्र असतं T2 - T1, नाही का? याचा वापर करून आपल्याला मित्रांनो T2 जो आहे तो काढायचा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो प्रसरणांकाचा जो मित्रांनो स्थिरांक आहे तो आपण लॅम्बडाने दर्शवतो. तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला गणित शिकवली होती म्हणजे आपण प्रकरण शिकवतो त्यावेळेस आपण बघितला होता लॅम्बडाची किंमत मित्रांनो पुस्तकामध्ये दिली आहे. तुम्ही नक्की ते पुस्तक बघा, त्यामध्ये जे टेबल बनवलं आहे तिथे नेमकी त्या लोखंडाचं प्रसरणांक किती आहे तो चेक करा. तो तुम्हाला सापडेल 11.5 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस, नाही का? हा होता मित्रांनो. मित्रांनो हे कुठे दिलंय तर हे आपल्या पुस्तकामध्ये जो टेबल आहे मी शिकवताना तुम्हाला शिकवलंय बघा, त्यामध्ये ते दिलंय. प्रसरणांक जो आहे लागतो, जो स्थिरांक ज्याला आपण म्हणतो तो लागतो, तो असतो लॅम्बडाने दर्शवला जातो आणि तो आहे 11.5 × 10⁻⁶. ओके, आणि मित्रांनो आपल्याला काढायचं आहे T2. आता मित्रांनो सूत्राचा आपण वापर करूया. जे आपण शिकलो सूत्र आहेत ते सूत्र काय होतं मित्रांनो, L2 - L1 = λ × L1 × Δt. ओके, आता मित्रांनो हे आपल्याला सोडवायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला डेल्टा टी काढावं लागेल, हा इकडे नको. म्हणजेच काय मिळते बघा, L2 - L1 = λ × L1 येणार छेद आला, कारण इकडे तो गुणाकार करतोय. λ × L1 = मित्रांनो डेल्टा टी. म्हणजेच आपण बाजूंची अदलाबदल करू, डेल्टा टी इकडे लिहूया. डेल्टा टी बरोबर L2 - L1 = λ × L1. आता मित्रांनो या सर्व ज्या किमती आहेत ते आपण टाकून देऊया. L2 - L1 किती आहे? L2 - L1 तुमच्या लक्षात असेल आताच आपण लिहिलं आहे 4 × 10³ लिहूया. 4 × 10³ छेद लॅम्बडाची किंमत आपण आत्ताच लिहिली मित्रांनो, ही दिलेली असते आपल्याला लक्षात घ्या. 11.5 × 10⁻⁶ जरी मित्रांनो कॅल्क्युलेशन मोठी वाटत असली तरी सोपी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ती नक्की कळतील. हा झाला मित्रांनो लॅम्बडा. आता रे मित्रांनो पुन्हा L1 आहे. L1 ची किंमत सुरुवातीलाच आपण लिहिली 20 मीटर, ती लिहून टाका. ती इथे लिहिणार आपण 20 मीटर. ओके, आता मित्रांनो हे आपल्याला सोडवायचं. आता हे सोडवताना तुमच्या लक्षात येईल मित्रांनो हा -3 आहे, 10⁻³ आणि हा आहे 10⁻⁶. मित्रांनो इकडे लक्षात घ्या, 10⁻³ आणि छेद 10⁻⁶ हे नेमकं सोडवलं कसं आहे मित्रांनो? घातांकाचे नियम तुम्ही शिकला आहात, तिथे त्याचाच वापर केला आहे बघा. 10⁻³ याला जर आपण वरती घेतलं तर मित्रांनो काय होणार आहे, 10⁻⁶. -3 वरती गेला, -6 वरती गेला, त्यामुळे तो होईल अधिक. आणि मित्रांनो नंतर काय होतं, 10 बेस सारखा असेल तर घातांकांची बेरीज होते. -3 + 6 म्हणजेच काय मिळाला, 10³. म्हणजेच 10⁻³ छेद 10⁻⁶ याचं उत्तर मिळतंय 10³. मग ते कसं लिहिता येईल मित्रांनो बघा, 4 × 10³. हे तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो इथून कट झाला हा कट झाला, इथे आलं उत्तर 10³ छेद 11.5 × 20 मीटर. ओके, आता मित्रांनो हे सोडवायचं आपल्याला, सोडवूया आपण हे. आता मित्रांनो इथे काय येणार आहे बघा, 4 × 10³ म्हणजे किती झाले, 1000 झाले, छेद 11.5 × 20. मित्रांनो हा 1 0 हा 0 घालून टाका. काय मिळते बघा, 4 × 100 = 400 आणि इकडे ना 11.5 × 2 म्हणजे आले 23. मित्रांनो 400 / 23 याचा जर भागाकार तुम्ही केला, 400 / 23 हा भागाकार तुम्हाला सहज करता येण्यासारखा आहे, नाही का? मग 400 / 23 याचा भागाकार केला तर तुम्हाला साधारणपणे मिळणार आहे मित्रांनो 17.39. मी हा भागाकार केला आहे तो तुम्हालाही करता येणार आहे, सोपा आहे, त्यामुळे तुम्ही करा 17.39 °C. मित्रांनो हे काय आलं, हे आला डेल्टा टी. तापमानातील बदल जो आहे तो एवढा आलेला आहे, परंतु आपल्याला विचारलं आहे किती तापमानापर्यंत, म्हणजे T2 आपल्याला काढायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे डेल्टा टी म्हणजेच काय मित्रांनो, T2 - T1. आता किंमत टाकून द्या डेल्टा टीची, आपण काढली 17.39. T2 आपल्याला काढायचं आहे आणि T1 जो आपल्या सूत्र सुरुवातीला दिला होता जो होता 18 °C. ओके मित्रांनो T2 ची किंमत काढायची, 18 इकडे नको, 18 इकडे घ्या. 17.39 + 18 = T2 म्हणजेच काय, T2 = 17.39 + 18 यांची बेरीज करून टाका मित्रांनो,
17.39 अधिक 18 अंश सेल्सियस म्हणजेच किती येणार 35.39 अंश सेल्सियस T2 हे जे तापमान आहे 35.39 अंश सेल्सियस म्हणजेच काय तो पूल 35.39 अंश सेल्सियस तापमानापर्यंत सुस्थितीत राहील लिहूया तो पूल 35.39 अंश सेल्सियस तापमानापर्यंत सुस्थितीत राहील हे तुम्ही लिहू शकाल आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल मित्रांनो पुढची गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत धन्यवाद गुड बाय